नमस्कार, आपण पाहत आहेत महाराष्ट्र न्यूज। हा बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातील। अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे सध्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावरती आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी चाललेल्या कामांचा आढावा सध्या डॉक्टर विखे पाटील घेत आहेत। आज ते पाथर्डी तालुक्यामध्ये आले असता पाथर्डी शहरातील तसेच पाथर्डीमधील चाललेल्या कामाचा आढावा डॉक्टर विखे यांनी घेतला। चालू असलेल्या कामाला चालना देण्यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जुलै महिन्यापर्यंत रखडलेली कामे आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन या ठिकाणी पाथर्डीमध्ये दिले। पाथर्डीतील अनेक रस्त्यांची कामे चालू आहेत, तसेच मूलभूत प्रश्न जे आत्तापर्यंत जे बाकी राहिलेले आहेत त्या मूलभूत प्रश्नावर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली। त्यावेळेस डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जे काम सुरळीत चालू नाहीत ते कामे लवकरात लवकर करण्याचे आदेश या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले। यावेळी पाथर्डी तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव व अनेक मान्यवर उपस्थित होते। अशी माहिती आपले पाथर्डीचे प्रतिनिधी सचिन रत्नपारखे यांनी कळवलेली आहे। 22 आणि पैठण ते पंढरपूर या रस्त्यांसंदर्भात बैठका घेण्यात आल्या। अनेक वर्षांपासून हे सगळे प्रकल्प प्रलंबित आहेत। ठेकेदार बदलण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं। नवे ठेकेदार आले त्यांचंही काम संध्याकाळी चालून फार मोठा आक्रोश त्यामध्ये जनतेमध्ये आहे। कोविडच्या परिस्थितीमुळं कामगारांची उपलब्धता आणि अनेक वेळेस ते काम थांबण्याची प्रक्रिया झाली तहसील यंत्रणा त्याच्यामध्ये, तर फार मोठ्या त्रासातून आता संकटातून सगळेच जण जात आहेत। तर त्या पार्श्वभूमीवर एक डेडलाईन ठरून यापुढं काम केलं जाईल आणि जर परमेश्वराने साथ दिली आणि कोविड झालं नाही किंवा लाट आली नाही तर निश्चित जुलै अखेरपर्यंत 222 पाथर्डी शहरातलं काम पूर्ण केलं जाईल आणि पैठण ते पंढरपूर रस्त्याचं जुलै एंडपर्यंत पाथर्डी तालुक्या हद्दीमध्ये असलेल्या ज्या भूसंपादनं झालेली आहेत त्याचा निवाडा देखील घोषित करण्यात येईल। हे आज या मीटिंगमध्ये सारांशमध्ये आम्ही हा निर्णय घेतलेला आहे।